शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड. द मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे कधीही खोटं न बोलणारा माणूस. दिस इज अ फोक स्टोरी. फोक स्टोरी म्हणजे एका पिढीने दुसऱ्या पिढीला तोंडी सांगितलेली गोष्ट, त्याला फोक स्टोरी असं म्हणतात. मोहम्मद नावाचा जो व्यक्ती आहे तो कधीही खोटं बोलत नाही आणि राजा त्याला खोटे बोलण्यास भाग पाडतो, तरीही तो हुशारीने कसा वागतो याविषयीची ही गोष्ट आहे. फर्स्ट आय रीड द स्टोरी, यू रीड आफ्टर मी अँड अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द स्टोरी. द वन स्पेशल थिंग अबाउट मोहम्मद वॉज दॅट ही नेव्हर टोल्ड अ लाय. मोहम्मदची स्पेशल गोष्ट होती की तो कधीही खोटे बोलत नव्हता. इट इज नॉट व्हेरी इझी टू डू दॅट. नेहमी खरे बोलणे हे काही फार सोपे नाही. बट मोहम्मद वॉज अ वाईज मॅन, पण तो खूप हुशार माणूस होता. ही केप्ट हिज आईज ओपन टू व्हॉट वॉज गोईंग ऑन अराउंड हिम अँड चूज हिज वर्ड्स केअरफुली. तो नेहमी आपल्या सभोवतालच्या घटनांचे डोळे उघडे ठेवून लक्ष देऊन त्या गोष्टी पाहायचा आणि मगच त्याविषयी बोलायचा. ही बिकेम फेमस ॲज द मॅन हू नेव्हर लाईड. इव्हन पीपल हू लिव्ड 20 डेज अवे न्यू अबाउट हिम. कधीही खोटे न बोलणारा गृहस्थ म्हणून तो प्रसिद्ध झाला. अगदी 20 दिवस चालावे लागेल इतक्या दूर अंतरावर असणाऱ्या लोकांनाही त्याच्याविषयी माहिती होती. लाय म्हणजे खोटे बोलणे. वेन पीपल टोल्ड द किंग अबाउट मोहम्मद द किंग वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह इट. जेव्हा लोकांनी राजाला सांगितले तेव्हा राजा त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. ब्रिंग दिस मॅन टू मी ही सेड. सो मोहम्मद वॉज ब्रॉट बिफोर द किंग. या माणसाला माझ्याकडे घेऊन या अशी राजाने आज्ञा दिली, म्हणून मोहम्मदला राजापुढे आणण्यात आले. मोहम्मद, इज इट ट्रू दॅट यू नेव्हर टेल अ लाय. हे खरे आहे का की तू कधीच खोटे बोलत नाहीस. मग मोहम्मद म्हणाला, येस युअर मॅजेस्टी. युअर मॅजेस्टी म्हणजे होय महाराज. अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्य. तू भविष्यात कधीही खोटे बोलणार नाहीस याची खात्री आहे का तुला. तेव्हा मोहम्मद म्हणाला, होय महाराज, मी कधीही खोटे बोलणार नाही. नेव्हर युअर मॅजेस्टी. होय महाराज, मी कधीही खोटे बोलणार नाही. द किंग लुक ॲट द मोहम्मद थॉटफुली. राजाने मोहम्मदकडे थॉटफुली म्हणजे विचारपूर्वक पाहिले. बी केअरफुल, समटाईम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन युअर टंग. राजा त्याला म्हणाला, काळजी घे, काही वेळा खोटे आपल्या जिभेवर कधी येते हे समजतही नाही. सम डेज पास्ट. द किंग कॉल्ड मोहम्मद अगेन. वेन मोहम्मद कम, द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज पॅलेस. देअर वेर मेनी पीपल अराउंड हिम. ही वॉज गोईंग ऑन अ हंट. काही दिवस निघून गेले. राजाने मोहम्मदला पुन्हा बोलावले. मोहम्मद आला तेव्हा राजा त्याच्या राजवाड्यातून नुकताच बाहेर येत होता. त्याच्या आजूबाजूला अनेक लोक होते आणि तो शिकारीला चाललेला होता. शिकारीला निघालेला असताना मोहम्मदने त्याला पाहिले होते. द किंग कॉल्ड मोहम्मद ओव्हर टू हिम. राजाने मोहम्मदला आपल्याकडे बोलावले. मोहम्मद, आय एम गोईंग ऑन अ हंट अँड देन टू माय समर पॅलेस. मी शिकारीला जात आहे आणि नंतर माझ्या उन्हाळ्याच्या काळात वस्ती असलेल्या राजवाड्यात जाणार आहे. द किंग स्पोक ॲज ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स. राजा हे बोलत असताना आपल्या घोड्याकडे जात होता. ही हेल्ड द हॉर्स मेन अँड पुट हिज लेफ्ट फूट इन अ स्ट्रूप. राजा घोड्याकडे गेल्यानंतर त्याने घोड्याची आयाळा धरली आणि आपले डावे पाऊल रिकिबीत ठेवले.
Then he turned to Mehmed and said, "Now run to the summer palace and tell the queen to prepare a big feast for me and my people, including you, Hari." राजा मोहम्मदला म्हणाला, आता तू काय कर, जेथे मला उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी जायचे आहे त्या राजवाड्याकडे पळतच जा आणि तेथे जाऊन राणीला सांग माझ्याकरिता माझ्या माणसांकरिता मोठी मेजवानी तयार कर आणि तुझ्यासाठीसुद्धा मेजवानी तयार करायची सांग, जा लवकर जा. मेमड टर अराउंड अँड हरी टू द समर पॅलेस. व्हेन ही लेट द किंग बिगॅन टू लाफ. आय एम नॉट गोईंग एनिवेअर टुडे, जस्ट वेट टिल ममर टेल्स धिस लाय टू द क्वीन. मदनने मागे वळला आणि झपाट्याने तो उन्हाळ्याच्या राजवाड्याकडे निघाला. तो निघून गेला त्यावर राजा मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, मी आज कुठेही जाणार नाही, ममद राणीला हे खोटं सांगेपर्यंत जरा वाट पाहतो. ममदला फसवण्यासाठी किंवा ममद कसा खोटा बोलतोय हे पाहण्यासाठी राजाने ही युक्ती केली होती. आणि ममद मात्र खूप हुशार होता. तो पळतच उन्हाळ्याच्या राजधानीकडे निघून गेला. द नेक्स्ट डे द किंग वेंट टू दिस समर पॅलेस. डीड ममद टेल यू टू प्रिपेअर अ फिस्ट फॉर मी येस्टरडे? इट वॉज अ लाय. मोहम्मदने काल तुला माझा निरोप दिला का? मोहम्मदने तुला माझ्याकरता मेजवानी तयार करायची सांगितली का? अरे ते सगळं खोटं होतं, असं राजा राणीला म्हणाला. फिस्ट म्हणजे मेजवानी. मेहमद गिव मी युअर मेसेज येस्टरडे. द क्वीन अन्सर. मेहमद सेड, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वॉन्ट. मोहम्मदने मला काल तुमचा निरोप दिला, पण त्याने मला असा निरोप दिला की मे बी म्हणजे कदाचित राजा इकडे येईल किंवा येणारही नाही. त्याने तुम्ही येणारच असा निरोप मला दिला नाही. अँड व्हॉट डज दॅट मीन, याचा अर्थ काय होतो? टेल मी फॉर शुअर, माझी खात्री होण्यासाठी मला काय चालले ते सांगा. आय टोल्ड मेहमद बट मेहमद सेड आय कांट टेल यू फॉर शुअर. आय डोंट नो वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द स्ट्रूप ऑर वेदर ही पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड अगेन आफ्टर आय लेफ्ट. सो वी जस्ट वेटेड फॉर यू येस्टरडे बट यू डिडंट कम. मी मोहम्मदला म्हटले, परंतु मोहम्मद म्हणाला, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. राजाने आपले उजवे पाऊल रिकिबीवर ठेवले किंवा मी निघाल्यानंतर त्याने आपले डावे पाऊल पुन्हा जमिनीवर ठेवले की काय, हे मला काहीच माहीत नाही. म्हणून काल आम्ही तुमची केवळ वाट पाहत राहिलो, परंतु तुम्ही आला नाहीत. When the king heard this, he was टेकन अबॅक म्हणजे आश्चर्यचकित होणे. ही ॲग्रीड दॅट मेहमद वॉज रिअली अ वाईज मॅन. वाईज मॅन म्हणजे खूप चतुर किंवा हुशार माणूस. हू ओनली स्पोक व्हॉट ही सॉ विथ हिज ओन आईज, नथिंग मोर नथिंग लेस. मोहम्मद हा खरोखरच हुशार माणूस आहे. तो आपल्या डोळ्यांनी जे पाहतो तेच बोलतो, त्यापेक्षा जास्तही बोलत नाही आणि त्यापेक्षा कमीही बोलत नाही. अशा प्रकारे मोहम्मद हा अतिशय हुशार माणूस होता. राजाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले, तरीसुद्धा त्याने न घाबरता त्याने जे पाहिले होते तेच राणीला सांगितले. मोहम्मद हा त्या आफ्रिकेतील अतिशय हुशार आणि कधीही न खोटे बोलणारा माणूस म्हणून प्रसिद्ध होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा मोहम्मदचा हा गुण अवश्य घेतला पाहिजे. रीड हिज स्टोरी केअरफुली.